धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला मुद्देमाल हस्तांतरण सोहळ्याचे पोलीस कवायत मैदानात आयोजन. धुळे बुधवारी सप्टेंबर 13 रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिषद बीजी शेखर पाटील यांच्या हस्ते 1 कोटीहून अधिकचा मुद्देमाल तक्रारदारांना केला हस्तांतरित. धुळे जिल्ह्यात दाखल दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी यासारख्या विविध गुन्ह्यातील तक्रारदारांचे गेलेले सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम, दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रॉली, शेती उपयोगी अवजारे इत्यादींचा स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक पोलीस स्टेशन यांनी गुन्ह्याचा कसोशीने तपास करून गुन्हे उघडकीस आणले व गुन्ह्यातील आरोपींकडून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत देखील केला आहे. सदरचा मुद्देमाल तक्रारदार यांना परत करण्यासाठी पोलीस दलाने स्वतःहून पुढाकार घेऊन माननीय न्यायालयात पाठपुरावा केला व तक्रारदार यांना मुद्देमाल परत देण्याबाबतचे आदेश प्राप्त करून घेतले. त्यानुषंगाने पोलीस कवायत मैदान धुळे येथे धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मुद्देमाल हस्तांतरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. सदर सोहळ्यात तक्रारदार यांना विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक डॉक्टर बीजी शेखर पाटील यांच्या हस्ते सुमारे 1,92,622 रुपयाचा मुद्देमाल यामध्ये सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम, दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रॉली, शेती उपयोगी अवजारे इत्यादी परत करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमावेळी तक्रारदार यांनी धुळे जिल्हा पोलीस दलाप्रती कृतज्ञता व्यक्त करून मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमांची सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र डॉक्टर श्री बी जी शेखर पाटील, पोलीस अधीक्षक संजय बारकुण, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील उपस्थित होते. जिल्हा पोलिसांनी आज हा मुद्देमाल हस्तांतरणाचा जो अतिशय चांगला सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे, त्याच्यामध्ये अनेक फिर्यादी तक्रारदार ज्यांचे दागिने चोरीले गेले आहे, मंगळसूत्र चोरीले गेले, त्यांच्या मोटरसायकल, मोटारी, मोटार पंप, ट्रॅक्टर्स, ट्रॉलीज ह्या सर्व चोरीला गेल्या. अशा याच्यामधनं खूप चांगल्या रीतीने मेहनत घेऊन, कष्ट घेऊन आमच्या पोलीस अधिकाऱ्यांनी, पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, त्यांची टीम, त्याचबरोबर त्यांच्यावर सुपरविजन करणारे SDPOs, ॲडिशनल SP साहेब यांनी सगळ्यांनी मेहनत घेऊन हा कार्यक्रम नुसताच केला नाही तर ते 1,92,000 मुद्देमाल हा पुन्हा फिर्यादींना मिळून दिलेला आहे. मुद्देमाल परत देण्याची सुद्धा प्रक्रिया खूप अवघड असते आणि ते सगळे कोर्टाचे आदेश वगैरे घेऊन सगळी प्रक्रिया पूर्ण करून जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्ह्यातील सर्व पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी हे प्रयत्न केलेले आहेत, त्यांचं मी अभिनंदन करतो, कौतुक करतो. आणि ज्या फिर्यादींनी इथे येऊन स्वतःहून हा मुद्देमाल हा घेऊन गेलेले आहेत त्यांचेसुद्धा मी अभिनंदन करतो. त्यांनीसुद्धा खूप चांगला प्रतिसाद आणि सहकार्य पोलिसांना केलेलं आहे. धन्यवाद. हा जो मुद्देमाल हस्तांतरण सोहळा जो आहे हा अतिशय सर्वांना मनाला भावलेला असा सोहळा आहे. सर्वांच्या चेहऱ्यावर जे काही अगदी आनंदाचे असे वातावरण आहे आणि अशा या पोलीस डिपार्टमेंटला अगदी मनपूर्वक अभिवादन, अभिनंदन, वंदन, अभिवंदन, सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप अभिनंदन. कारण आज ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित जी सर्वसामान्य जनता आहे ह्या सर्वसामान्य जनतेचं अगदी कष्टाचं असतं आणि ज्या वेळेस तक्रारी नोंदवायला येतो आम्ही तेव्हा अगदी खूप मोठ्या आशेने आलेलं असतो. आणि खरोखर ह्या डिपार्टमेंटने जे काही सहकार्य केलेलं आहे ते अगदी मनापूर्वक अगदी कौतुकास्पद आहे. कारण जनतेला, जनतेकडून त्यांच्या कष्टाचं जेव्हा परत मिळतं तेव्हा त्यांच्या ज्या दुवा मिळतात त्या अगदी खूप लाख मोलाच्या असतात. दुवा ह्याच आपल्या परिवारासाठी खूप काही महत्व
महत्वपूर्ण ठरतात, कारण ह्या माझ्या स्वतःचा एकट्या मुलाच्या लग्नाच्या प्रसंगी हा हादसा घडला होता. माझ्या मुलाचं लग्न होतं 7 मे 2023 रोजी आणि वैदिक लग्न आटोपल्यानंतर अगदी 5 मिनिटाच्या दरम्यान मी आमच्या वडीलधाऱ्यांचं नमस्कार करायसाठी वाकले आणि माझी पर्स खाली टेकली. त्या दरम्यान 5 मिनिटात माझी पर्स चोराने लुटली आणि त्यावेळेस मी तशीच आपल्या CCTV कॅमेऱ्यात आम्हाला हे सर्व दिसून आलं आणि आझादनगर पोलीस स्टेशनला आम्ही तक्रार नोंदवली. त्यावेळेस प्रमोद पाटील साहेब PI होते आणि आता आहे देशमुख साहेब. तसेच या सगळ्या चौकशीचे नौकारे साहेब PSI आणि त्यांची समस्त टीम यांनी खूप असं श्रेय घेतलं. त्यांच्या परिश्रमाला यश देखील आलं. माझे 70% दागिने मला परत मिळत आहे आणि खरोखर मी अगदी मनापासून ह्या सर्व डिपार्टमेंटचे अगदी मनापासून आभार मानते आणि